आता बातमी येते औरंगाबाद मधून। दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला आनंद असतो, कपडे लत्ते, फटाके, गोडधोड, प्रत्येक जण या दिवाळीत आपला आनंद व्यक्त करत असतो। परंतु औरंगाबाद मधला आदिवासी समाजावर या वर्षी अस्मानी सुलतानी संकटानं त्यांच्या दिवाळीवर अंधाराचं सावट आहे। परिस्थिती गरिबीची असल्यानं राहण्यासाठी घर नाही, घरात लाईट नाही, अशा अनेक सुविधांपासून हे लोक वंचित आहेत। आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी समाजाला आशेवर दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। पाहुयात याच आदिवासी समाजाच्या दिवाळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी। खरतर दिवाळी हा वर्षातला महत्त्वाचा सण। या दिवाळीमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपला आनंद मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करावा। गोडधोड, पेढे, मामाच्या गावात जायचं, अशा अनेक ठिकाणी आपले मुलं आणि प्रत्येक व्यक्ती हा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करतो। परंतु दुष्काळाचा लहरीपणा, कधी नैसर्गिक आपत्ती, अशामध्ये जो आदिवासी गरीब समाज आहे तो या विकासापासून, कोसोपासून दूर आहेत। मात्र या आदिवाशांचे जे दिवाळी आहेत ती अजूनही अंधारात आहेत। आपण अशाच औरंगाबाद जिल्ह्यामधल्या गंगापूर तालुक्यामधल्या आदिवासी लोकांची दिवाळी कशी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः हे आदिवासी लोक आहेत आणि मला सांगा त्यावर्षी कशी तुमची दिवाळी आहे, कशी दिवाळी साजरी करणार? आता पाणी चालू आहे, काय आहे आता पैसेच नाही, पोराला कपडे नाही, काही नाही, कशी दिवाळी साजरी व्हायची? एक तर लईन नाही आम्हाला, घरकुला बी नाही, काहीच नाही। आता हे कसं काय हे करू राहिलं आहे? कशी दिवाळी साजरी करणार आहे काय सांगशील? नवीन कपडे घ्यायचे का तुला? पैसेच नाही तर आम्हाला नवीन कपडे घ्यायचे। तू कॅमेरामन राम वखरे, सर रामेश्वर केरे, एम के मराठी, औरंगाबाद।